तर हे आहे पेठचं धरण. पेठचं धरण म्हणजेच शिराळ्याचं धरण. या धरणाचंच पाणी पेठ शहराला प्यायला उपयोगी पडतं. पण आज आपल्याला हे धरण नाही बघायचं, तर आज आपण जाणार असं जरा जंगलामध्ये फिरायला. तसं जंगलामध्ये स्पेशल जंगलात नाही जायचं, तर ज्या रस्त्याने आपण जाणार आहे ना तो रस्ता फुल जंगलामधून आहे. ते आता जाताना तुम्ही बघालच. चला मग, हे इथं पाठीमागं आहे संगमेश्वर मंदिर. आणि इकडं जर हे संगमेश्वर म्हणजे पेठच्या जवळच आहे. आणि इथून संगमेश्वरपासून 3 रस्ते फुटतात. एक जोगमोळीला सरळ जातो, एक मध्ये इथं दाभाडीकडे जातो, आणि हा इकडे जळे केंगपाडा या रस्त्याला जातो. आणि आपल्याला या जळे केंगपाडा या रस्त्यानेच पुढं जायचं आहे बाडगी, आणि मग पुढे माहीत नाही कुठं पुढं. आत्ता आपण थांबलो इथं बाळगीच्या परिसरामध्ये. हे पाठीमागं बाळगी गाव. आणि ही जी नदी आहे ना, ह्या नदीलाच पुढे अजून एक धबधबा आहे, आणि इथं एक धबधबा आहे. आणि ह्या इथं आहे लांबतोंडीचा धबधबा. ही जी आहे ही संगमेश्वरपासून येणारी केंग नदी. आणि या केंग नदीवरतीच पुढं बाळगीच्या जवळ हा इथं लांबतोंडीचा धबधबा आहे. आज कोण कोण नदी? येसू, सुनील, आणि आज नवीन आहे आपला हेमंत. म्हणजे आज आहे या भावाचा बर्थडे, आणि तो बर्थडे आता जंगलामध्ये साजरा करायचा आहे. आज त्यासाठी आज स्पेशल निघाले फिरायला. त्याच्यामुळे आता कुठे जाऊ नका केक खाल्याशिवाय. असे आपल्याला अजून बरेच ठिकाण भेटणार आहेत. आणि आपल्याला आता अगोदरच उशीर झालाय, 2:45 वाजले. आणि अजून बरंच लांब फिरायला जायचंय. हाच तो कडा जिथं आपण आता गेलो होतो. बघा आता हे रस्त्याच्या आजूबाजूने बरेचसे झाडं दिसतात, पण या जंगलच्या आजूबाजूला आहेच खूप. पण इथंही आसपास जे रस्त्याजवळ आहेत ही झाडं सर्व ग्लिरिसिडियाची आहेत, म्हणजे गिरछडी म्हणतो आपण. आणि त्या झाडामुळं जर बघितलं आपण व्यवस्थित खाली, तर वर झाडं दिसतात हे भारी भारी, पण त्यांच्या खाली काहीच नाही आहे. याचं कारण असं आहे, ही झाडं जी आहेत ती विषारी आहेत. आणि विषारी असल्यामुळं इतर जी जैविक विविधता टिकवणारी झाडं आहेत ती झाडं नष्ट होतात. म्हणजे ही ग्लिरिसिडियाची म्हणजे गिलचिडीची झाडं जी आहेत ती वनसंपत्ती नष्ट करू शकतात. ही झाडं खरं म्हणजे लावायलाच नाही पाहिजेत. आपण ज्या नदीला मागं थांबलो होतो इथं, तीच नदी इथं खाली पुढे येते बाडगीच्या थोडीशी पुढं. आणि इथं हा पूल आहे, आणि ही नदी खाली जाऊन इकडे इथे एक माकडीचा कडा आहे. त्या माकडीच्या कड्यावरती सुद्धा आपल्याला जायचं आहे. आणि ही हा जो पूल आहे, पावसाळ्यामध्ये याच्यावर एवढं पूर असते ना डेंजर, हे जर थोडा जरी पाऊस पडला जोराचा की याच्यावरतून पाणी येतं आहे, आणि मग या पुलावरतून येणं म्हणजे शक्यच नाही होत. असं म्हणजे भयानक रूप होत आहे या नदीचं. हा रस्ताच पूर्ण जंगलामधून आहे. आता इथं जर आसपास बघितलं तर आसपास सगळे झाडं आहेत, एकदम जंगल आहे. आणि ही अशीच जंगल सफारी, नुसती गाडीवरती जरी केली तरी ही जंगल सफारी होणार आहे. ही जी नदी आहे इथं, या नदीला कुठं जरी थांबलं तरी भारीच वाटणार आहे, अशी नदी आहे. अजून थोडंसं पुढं आल्यावर इथं खाली आपल्याला जायचंय. आणि इथं खाली एक माकडीचा कडा म्हणून एक धबधबा आहे, आणि तो सुद्धा एकदम भारी. आणि हा जो भाग आहे हा थोडासा बाडगी या गावाच्या पुढं आहे.
तर हा आहे माकडीचा कडा. मागे बारगी हे गाव आहे, बारगीच्या थोडंसं पुढं आलं की हा कडा आहे. याच्या इकडं वर म्हणजे ह्या जंगलाच्या या डोंगराच्या वर पळशी गाव आहे, आणि इकडं पुढं अजून गेलं की तिकडं डेरापाडा आणि आतल्या बाजूला चिखली अशी गावं आहेत. या माकडीच्या कड्याखाली उतरायला रस्ता आहे का नाही ते पाहायला आलो आहे. बघा इकडं खाली जावं लागेल, इथं अडचण खूप आहे, तरी खाली जाऊन खाली जायला रस्ता आहे का नाही पाहू. खूपच अडचण आहे, जे रस्ताच नाही. रस्ता खराब आहे पण आहे. हा आहे माकडीचा कडा. आपण आता याकडेच्या आपण म्हणजे मीच आलो आहे, याकडेच्या खाली आलो आहे आणि बाकी मित्र वरच आहेत. इथं आंघोळ करायला सुद्धा एक मोठा डोहा आहे, खूप मोठा आहे तसा. पण आता आपल्या वेळ नसल्यामुळे आपण काही आंघोळ करत नाही. काय टाइम करायला मग मला जा टाइम झाला. बराच वेळ इथं घालवला, आता अजून पुढं जायचंय. आणि पुढं जायच्या अगोदर इथं एक वस्तू आहे ती दाखवतो. हे आहे मासे धरण्याचं एक साधन, म्हणजे हे याला म्हणतात खडान, आणि तिकडं पुढं जे लावलं आहे त्याला म्हणतात भूत, इकडे म्हणतात भूत आणि तिकडे आपल्याकडे म्हणतात भोताड. म्हणजे हे खडानामधून जे मासे येतात याच्यामधून, ते मासे याच्यामध्ये जाऊन त्याच्यामध्ये अडकतात. याला मच्छरदाणी लावलेले मग त्याच्यात अडकतात. मासे बरेच मासे अडकले की ते काढायचे आणि मग खायचे. हे असे खडान आणि भोत म्हणजे होता. ही जी आहे नदीचे मासे पकडण्याची एक पारंपरिक पद्धत आहे या भागातली. अरे 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 आपण या मागच्या रस्त्याने आलो. आता इथं बघा हा जो रस्ता आहे हा रस्ता इकडं गोसपाड्याला जातो. गोसपाडा म्हणजे आपण सारांचा जो व्हिडिओ केला आहे ठकूबाई गायकवाड मावशींचा, ते गोसपाडा तिथून वरती कुंभळा जातो. आणि हा इकडं जो रस्ता आहे या रस्त्याला आपल्या पुढं जायचं आहे बोरद्याला. आणि हाच रस्ता इकडं पुढं डेरापाडा आणि आतमध्ये चिखली या गावाला जातो. पण आपल्या सरळ एकदम जंगलामधून बोरद्याला जायचं आहे. पाठीमागून आलो बारगी डेरापाडा आणि आता इथं आल्यानंतर हा जो इकडं रस्ता जातो हा जातो मध्ये चिखलीला आणि ते चिखलीमधूनच वर पळशीला निघून तो पुन्हा आपल्या मेन रस्त्याला जातो जळ्याकडे. आणि आता आपल्याला इकडं जायचं आहे पुढं बोरद्याकडे. गवत खूप आहे, कुठेही जायला हेच अडचण आहे. इथं नेकलेस आहे पण खाली खूप अडचण आहे.
अडचण म्हणजे पुढे जायला रस्ताच नाही, पुढून बघूया। इचनपाडा आहे इथं पाठीमाग, ते इचनपाड्याच्या एकदम थोडंसं पुढं आलं की एकदम सुंदर असा नेकलेस पॉइंट आहे। हे आपण पाठीमाग जो माकडीचा कडा पाहिला किंवा लांब चोंडीचा कडा पाहिला, त्याच नद्या एकत्र होऊन इथं पुढे येतात, म्हणजे ही केंग नदी पुढं ही जाऊन पार नदीला मिळते बेजावडला। आणि याच नदीवर या इचनपाड्याच्या थोडासा पुढं हा आहे एकदम सुंदर असा नेकलेस पॉईंट, आणि इथं हा रस्त्यामधूनच दिसतो। फक्त अडचण अशी आहे की पेठपासून थोडंसं अंतर जास्त आहे, पेठपासून तसे दोन रस्ते आहेत, कुंभळ्यावरतून सुद्धा येता येतं आणि इकडनं बाडगीवरतून सुद्धा येता येतं। आणि पेठपासून इथं इचनपाड्याचं आहे 18 किलोमीटर अंतर, आणि पुढं आणि या इचनपाड्यापासून पुढं बोरदा 3 किलोमीटर, आणि या रस्त्यालाच आहे हा नेकलेस पॉइंट। आणि रस्ता पूर्ण म्हणजे पूर्ण जंगलातून आहे, म्हणजे ही जी गाव आहेत ही गावच मुळात पूर्ण जंगलामध्ये। सध्या रस्ता थोडासा खराब आहे, पण रस्ता जर रस्ता झाल्यानंतर इकडचं हे पूर्ण नदी बघायला एकदम सुंदर आहे। पावसाळ्यात तर खूपच भयानक दिसते। आणि सकाळी सकाळी इथं एकदम धुकं बसलेलं असतंय, ते धुकं पाहायला सुद्धा भारी वाटत आहे। नाव काय बोलला? गिरीधर राव। रोज दोबडा आठच आणत हो का? रोज आणते भाऊ, सकाळ पासून वाट पाहतोय का पाहिजे का पाहिजे। आज भावाचा बर्थडे बंगावला। बारावी नंतर सोडून दिले का? बारावी नंतर सोडून दिली ना। का बरं? म्हणजे ना आता रस्ता खराब असल्यामुळे मग ते बस यायला म्हणजे मार्गच नाही ना, पूर्ण म्हणजे बस बंद करून टाकली, त्यामुळे मग शाळेसाठी म्हणजे काही दुसरा असं येण्या जाण्याचं काही वाहनही नाही, त्यामुळे मग शाळा बंद करावी लागली। अरे मग काय हॉस्टेल बिस्टेल नाही का? नाही हॉस्टेल बिस्टेल, पण आता घरची पण घरची नाही ना पाठवत हॉस्टेलला, घरची काही कामं राहतात काही, त्याच्यामुळे मग घरी येण्या जाण्यापासून मग घरची कामं राहतात काही, शाळेत काय असं असं। आता किती रस्ता तू म्हणजे आता ती व्हायला असतो, बारावी नंतर मी सोडून दिली। धोबडा किती आहेत? धोबडा दोनच आहेत। शेतीत काय काय करत आहेत? शेतीत काय नाही, तूर काही नागली भात वगैरे काही असं उडीद वगैरे सगळं मग करतो थोडं थोडं। व्हिडिओची सुरुवात केली तेव्हा तुम्हाला मी बोललो होतो आज जंगल सफर होणार आहे। जंगलामध्ये गेलो नाही, पण जो रस्ता आहे या बोरद्याकडे येण्याचा, आता बोरदा इथून थोडंसं पुढं पाठी राहिलेलं आहे, पण आता तिकडे काही जात नाही, आता उशीर झाला आहे, आपल्या भाऊचा बड्डे साजरा करून झाला आहे। आणि आजचा हा व्हिडिओ ही जंगल सफारी, भाऊचा बड्डे आणि माकडीचा कडा, अजून काय होता त्या लांबचोंडीचा कडा आणि हा नेकलेस पॉईंट, केंग नदीवरचा इचनपाड्याजवळचा हा नेकलेस पॉईंट, आणि तोही रस्त्यावर तो पाहायला भेटतो एकदम छान आहे। तर मग आता हा व्हिडिओ इथं संपूयात, कारण जाता जाता बराच उशीर होणार आहे आणि रस्ता भी जरा खराब आहे, त्यामुळे हा व्हिडिओ आता कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा। भेटूया पुढच्या असंच एखाद्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या। थोडासा घे थोडासा आणि फोटो काढा इकडे तिकडे पाहू नका, डायरेक्ट डायरेक्ट। अरे ती येणार
ओके